हाय फ्रेंड्स तुम्ही बघता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत घरच्या घरी हळद पावडर कशी तयार करायची ते आता तुम्ही म्हणाल की हळद पावडर ते हे सर्वच बनवतात पण या पद्धतीने तर तुम्ही नक्कीच बनवत नसाल नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग सुरू करूया इथे मी एक किलो हळकुंड घेतली आहे तुम्ही बघू शकता आणि हळकुंड घेताना तिने मी लेकूरवाळी घ्यावी म्हणजे त्याची चव खूप छान येते आता ही हळकुंड आपण एका कढईमध्ये टाकून घेणार आहोत या पद्धतीने जर तुम्ही हळद पावडर केली तर तिचा स्वाद खूप छान येतो आणि कलर सुद्धा खूप सुंदर येतो सर्व हळकुंड आपण कढईमध्ये टाकून घेतली आहे आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत पाणी हळकुंड बुडेल इतपत पाणी टाकून घ्यायचं आहे आणि एका पाण्याने हळकुंड स्वच्छ धुवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता पाणी थोडस गढूळ असं दिसत आहे हे हळदीचं जरी असलं तरी त्यामध्ये बऱ्यापैकी धूळ असते म्हणून एका पाण्याने ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आता आपण पुन्हा त्यामध्ये हळकुंड बुडे पाणी टाकायचं आहे आता कढई आपण गॅसवर ठेवूया आणि पाण्याला उकळी आणून घेऊया थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि उकळी आल्यानंतर आपण हळकुंड पुन्हा तीन ते चार मिनटासाठी उकळवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी आली आहे आता आपण हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि पुन्हा तीन ते चार मिनटासाठी हळकुंड उकळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता हळकुंड आपली छान उकळली गेली आहे आणि वर काळपट असा तवंग सुद्धा आला आहे तुम्ही बघू शकता आता आपण पान हळकुंड पाण्यातून बाहेर काढून घेऊया हे हळकुंड अशीच पाण्यातून बाहेर न काढता झाऱ्याच्या साह्याने काढा कारण यामध्ये बारीक धूळ असते ती खाली पाण्याखाली असते म्हणून झाऱ्याच्या सह्यानेच ही अळकुंड पाण्याच्या बाहेर काढून घ्यायची आहे तुम्हाला मी इथे दाखवत आहे की कि पाण्यामध्ये किती घाण आहे खाली धूळ रेती थोडीशी साचलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण ही हळकुंड उन्हामध्ये कमीत कमी दोन दिवस वाळवून घेणार आहोत ही छान पसरवून घेऊया आणि उन्हामध्ये दोन दिवस कडकडीत वाळवून घ्यायची आहे ही लगेचच वाळतात खूप वेळ लागत नाही त्यामुळे दोन दिवस तरी ही छान वाळवून घेऊया तुम्ही बघू शकता हळकुंड आपली छान वाळून रेडी आहे आता आपण ही दळून आणायची आहे थोडीशी कुठून तुम्ही कांडप यंत्रातून दळून आणली तरी चालेल किंवा घरगुती मिक्सरवर बारीक केली तरी चालेल पण मिक्सरवर खूप वेळ लागतो म्हणून ही तुम्ही गिरणीतूनच छान दळून आणा आणि आपली पिवळी धमक अशी हळद पावडर रेडी होईल तुम्ही बघू शकता आपली हळद पावडर रेडी झाली आहे नक्की घरी ट्राय करून बघा तुम्ही बघू शकता कलरही खूप सुंदर येतो आणि चवसुद्धा खूप छान लागते नक्की घरी ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा, करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू